Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आता तरी वाचली आहे तुमची मुक्ता, पण अजून बरीच परीक्षा बाकी आहे. का आत्माराम? हे बघा, तुम्ही म्हणाल तसं करू, पण आमची मुक्ता फक्त आम्हाला परत द्या बस. झालं का तुमचं समाधान? का तिला पाहायला जायचंय गावी? आता राव दादांवर संशय घेणं तुम्ही कधी बंद नाही करणार अशा त्यांना चांगल्या माणसाचा रूप निघून जातो. आणि आता माधवी काहीच केलं ना मी तरी तिचा माझ्यावर विश्वास कधीच बसणार नाही. शेवटी सावत्र मुलगा आहे ना मी तिचा, सावत्र. म्हणजे मी बदललोय पण ती बदलायला तयार नाहीये. किंवा कदाचित असं असेल की मी बदललेलं तिला आवडलं नसेल. मला एक सांगा, पुन्हा मी पूर्वीसारखा वागायला हवाय का तुला? आपल्या घरामधलं वातावरण पूर्वीसारखं तणावपूर्ण असायला हवंय का? सांग मला, परत तीच सगळी भांडणं, तीच किचकिच, असं सगळं हवंय का तुला? मी पूर्वीसारखे घरामध्ये शिस्तीसाठी सर्वांच्या वरती निर्बंध घालायला हवेत का? पूर्वीसारखं वागायला हवंय का मी? ठीक आहे, मी पुन्हा एकदा पूर्वीसारखं वागायचा प्रयत्न करेन. अहो ऐका ना, अहो सासूबाई, आता नका ना संशय घेऊ तुम्ही. सगळं नीट होत आहे की नाही? मुक्ता आणि सारांचं लग्न सुद्धा होईल काही वेळात. बर जाऊ दे, मी कशाला आले होते? देवदेवक ठेवायचे ना, सगळी तयारी केली आहे मी. एकदा जरा नजरेखालनं घालता का? म्हणजे काही चूक नको व्हायला माझ्याकडनं. आणि नका टेन्शन घेऊ, सगळं नीट झालंय ना. ही म्हातारी आहे ना, ही लग्न लागेपर्यंत मला असंच टेन्शन देत राहणार. पण एकदा का लग्न लागलं की मग तिलाच टेन्शन येणार. पश्चिल बोंबलत मी म्हणत होते ना, मी म्हणत होते ना. माधवी काय? माधवी बरं झालं तू इथे भेटलीस ते. अगं तुला शोधत होते मी केव्हापासून. हो का, काय झालं? अगं आता ना सारंगच्या मोबाईलवर एक कॉल आला होता, मी रिसीव्ह केला तो. मला वाटतं मुक्ताचा आवाज होता. नाही, मुक्ताच होती. काय? मला ऐकून तिने कॉल कट केला. हो असं काय करताय? आपण तिला डांबून ठेवलंय ना, ती कसा काय फोन करेल? तेच तर कळत नाहीये, तिला डांबून ठेवलं मग. अरे बापरे, ती पळून गेली असेल तर बापरे, मग तर आपली वाट लागली, आपला प्लॅन फेल गेला समजायचा. अहो काहीतरी बोलू नका, मला तर घाबरायला होतंय. नाही नाही, तू घाबरू नको, मी घाबरते. नाही म्हणजे आपला हा गैरसमज असावा, पण मला खूप भीती वाटते, मी काय करू? हे बघा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही युवराजला नाही तर दत्ता भाऊंना फोन करा, म्हणजे आपल्या मनात शंका नाही राहणार. हा आत्या, आता बोल. आत्या आत्या नाही, युवराज, तू मुक्ताला जिथे डांबून ठेवलंयस तिथे ती आहे की पळून गेली? पळून काय, पॉसिबलच नाहीये. एकतर जागा खूप आउटसाईडला आहे, मी घर लॉक केले. एक मिनिट आत्या, तू का विचारतेस हे? अरे नाही रे, सारंगच्या मोबाईलवर एक कॉल आला होता, मी रिसीव्ह केला होता. अरे अगदी मुक्तासारखा आवाज होता. तिच्या सारखा होता ना, म्हणजे तिचा नव्हता ना. अरे पण मला असं वाटतंय की तिचाच आवाज होता, कारण माझा आवाज ऐकल्यावर तिने कॉल कट केला. तू एक काम कर ना, प्लीज तिथे जा आणि तिथे जरा एकदा बघ ना जाऊन की आहे ना ती की पळून गेली. ती जर पळून गेली ना तर आपलं अवघड होईल बघ बाबा. प्लीज प्लीज जा तिकडे. अगं आत्या, ती जागा खूप लांब आहे इथून. बरं मी एक काम करतो, मी खात्री करून घेतो, ठीक आहे? काय झालं मामा? अरे मुक्ता सारंगला कॉल करण्याचा प्रयत्न करते. काय, कसं काय शक्य आहे ते? पण तिच्याकडे तिचा मोबाईल नव्हता ना. अरे म्हणजे दुसरा कोणीतरी फोनवरून केला असेल मामा. मुक्ता सटकली असणार. नाही रे, एवढं सोपं नाहीये ते. अरे ते तर मला पण माहितीये, पण मामा लक्षात ठेवती मुक्ता आहे, फार दीड शाणी आहे ती, आणि मुक्ता सटकू शकते. मामा मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. अरे येडा झाला का, गाडीने जरी गेलास ना तरी दीड दोन तास लागतील.
आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया, हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उरकून घेऊया. मला नक्की वाटते ती तिथून निसटली नसणार. उगाच पळापळीमध्ये एनर्जी वाया जाईल आपली. युवराज सेट, युवराज सेट, सॉरी नाही काय अंगभूत असलेल्या घाणेरड्या सवयीमुळे तुमचं बोलणं चोरून ऐकलंय. आता मावा बोलणं ऐका, ताबडतोब आर्याला घेऊन इथून निघा. जास्त लावाल येळ तर होईल तुमचाच खेळ. बघ तसंच करूया. तिच्या घरच्यांना ह्यातलं काही सांगू नको, कारण त्यांना घेऊन आपल्या लग्नाला जायचंय. मुक्ताच्या जीवाची धमकी दे त्यांना आणि त्यांना सांग तिथे गेल्यानंतर हसून खेळून राहा, नाहीतर तिचा मुर्दा पडू अशी त्यांना भीती घाल. ते सगळं माझ्यावर सोड. आर्याला तयार व्हायला सांगायला पाहिजे आता. ते सगळं होईन पण मुक्ताकडे दुर्लक्ष वाया नको. म्हणजे आम्ही तिच्या मागे पळू, मग आर्याचं कधी बघू? तुम्ही काय अशा ती पळता? मी भैरूला लावतो ना तिच्या माग. ती पळाली जरी असली ना तरी आधी लपून ठेवलं होतं ना, त्याच्या आसपासच कुठे तरी असणार. भैरूकडे कुलूप देऊन पाठवतो. कुलूप म्हणजे दिसली का परत डांबून ठेवत. मामा ही आयडिया चांगली आहे. कांता शेट पटकन त्या भैरूला बोलो. बोलवायला कशाला पाहिजे, इथेच आहे की. भैरू कांता शेट आलो आलो. तुझ्याकडे मोठी जबाबदारी द्यायची आहे. काय? युवराज सेठ सांगतील तिथं जायचं आणि मुक्ताला शोधायचं. दिसली का धरायचं आणि डांबून ठेवायचं. मुक्ता लग्नाला पोचली नाही पाहिजे. पोचूच नाही देणार, विषय आहे का? कांता शेठ माझा जुना इशू बाकी आहे. पर या कामाचा चांगलं पैसे मिळायला पाहिजे. मिळणार, तुला मोठं बक्षीस मिळणार. पण काम नीट करायचं. लक्षात ठेव, तिला मांडव गावच्या आसपास शोधायचंय. निघ पटकन. निघालोच. डोळ्याची लय आग उरायली काय? नाही रे. अरे नाही काय, त्याशिवाय डोळ्यातून एवढं पाणी येतंय होय. आशानं ते अर्ध ब्लीच जाईल वाहून आणि मग अर्ध्या चेहऱ्यावर असं तेज दिसल आणि अर्धा चेहरा एकदम नॉर्मल. कस दिसन ते? कधी उघडणार डोळे? अरे घाई नको रे गुरु दादा, आत्ताच ठेवलंय ना. असे नाही, आपल्या नातेवाईकांचे डोळे कधी उघडणार ना हे विचारतोय. कोणीच तयार नाहीये माझ्या लग्नाला का? कारण मी एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न करतोय म्हणून. अरे यार माझ्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम नाहीये, ह्यांना काय? आपल्या लाडक्या सारंगच्या प्रेमापुढे ना यांचा पैसा, श्रीमंती, प्रतिष्ठा हीच मोठी वाटते ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.